अनंत सुखा मूर्ति अकारण करुणा वरुणालय प्रेम सिंधु भगवान श्री कृष्ण परमात्मेच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून परमहंस संत श्री शंकर महाराजांच्या पावन अस्तित्वाला वंदन करून भगवान स्वरूप आपण सर्व श्रोती सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो. रुंदे रस्त्यावरच्या ह्या श्री शंकर महाराजांच्या पावन देवालयात श्री शंकरनाथ सेवा मंडळ यांच्या संकल्पनेतून पालई बोडस आणि महाजन परिवाराच्या द्वारा आयोजित श्रीमद भागवती कथा आणि आज त्याची सांगत आहे. पितृमोशी आहे ना, सर्व पितृमोशी. कोण काय खायला घालतं, कोण काय खायला घालतं, पण ह्या पालई बोडस महाजन परिवाराने त्यांच्याच नाही आपल्या सगळ्यांच्या पितरांचं पोट भरेल असं खायला घातलंय आज दिवस. त्यांना कशाची भूक आहे आणि आपण त्यांना काय खायला घालतो हा थोडासा वादाचा आणि भेदाचा मुद्दा आहे. पण त्यांचं समाधान ज्याने होईल, त्यांना तृप्ती ज्याने लाभेल असं काहीतरी केलं पाहिजे. मग ते समाधान कशात आहे, त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? हरिभजनाला दुसरा पर्याय नाही. हरिभक्ताच्या जन्माच्या वेळेला काय काय होतं त्याचं वर्णन नारदांनी भक्तीसूत्रात केलंय. मोदंती पितरा नृत्यंती देवता. हरिभक्त जेव्हा जन्माला येतो तेव्हा मोदंती पितरो, मोद म्हणजे आनंद, त्याला कळ लावला की टिटवाळ्यात पोचा. परत विचार नका कळ लावायचा. मोदक आनंद, पितरांना आनंद होतो. मोदंती पितरो नृत्यंती देवता. देवा देवता नाचू लागतात. देवता का नाचतात? अजून काय काय होत पहा. कुलं पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती क्षतेन. हरिभक्ताच्या जन्माला येण्याने कुळ पवित्र होत. जी जन्म देते ती जननी कृतार्थ होते. पृथ्वी पुण्यवती होते. पितर आनंदित होतात आणि देवता नाचू लागतात. भक्तीचे हे परिणाम किती? पाच ना, साडेपाच, पावणे सहा. कुलं पवित्र, कुळ पवित्र होत. दोन्ही चर्चा आहेत. एक असा प्रवाद आहे की चांगलं कुळ बघून संत जन्माला येतात, चांगल्या कुळात सत्पुरुष जन्माला येतो. योगभ्रष्टाच्या वर्णनात हा सगळा विस्तार आहे. ते कुठे कुठे जन्म घेतात. सहावा अध्याय ज्ञानेश्वरी, अध्याय सहावा घरी जाऊन पाहावा. संत कुठे जन्माला येतात, योगभ्रष्टाचा जन्म कसा असतो, आणि काही वेळेला ते ज्या कुळात जन्म घेतील ते कुळ पवित्र होऊन जात. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. त्यांनी पवित्र कुळात जन्म घ्यायची गरज नाही, ते ज्या कुळात जन्म घेतील ते कुळ पवित्र. आज पालकांचे फार धडपड असते, अजून तसंच पालकांची धडपड असते. काय, मोठ्या शाळेत ऍडमिशन मिळालं पाहिजे. हे मोठी शाळा कशी असते हो? खरं तर मोठी माणसं मोठ्या शाळेत शिकत नसतात,
मग ती शिकून ज्या शाळेतून मोठी होतात तीच शाळा मोठी होत असते. त्यांनी काय मोठ्या शाळेत शिकलं पाहिजे असं काही नाही. बाळासाहेब ठाकरे दगडी शाळेत शिकले असं काहीतरी आहे ना भिवंडी. कोणी दगडी शाळेत जातो कोणी दगडी चाळीत जातो. जाऊ दे कुठं जायचं तिकडे. कुळ पवित्र होत. अजून जननी कृतार्थ होते. जन्म देणारी ती माता तिला कृतार्थता लागते. काय कारण? अशा मुलाला जन्म दिला कि जो आपल्या पौरुषाने पराक्रमाने कर्तृत्वाने सगळीकडे त्याच्या नावाच्या कीर्तीचा डंका वाजतो. ज्या वेळेला वामनाने बळीराजाला पाताळात गाडलं, हल्ली विरुद्ध टोकाचा पुळका यायचे दिवस आलेले आहेत. लोकांना रामापेक्षा रावणच पूज्य वाटू लागला. काही माणसं तर नाव दुर्योधन ठेवतात. कमाल आहे. अर्जुनापेक्षा कर्णच कसा श्रेष्ठ. पीक येत असत त्या दोन मधून. जशी ती भाजीपाला लागवड होते ना आळी, त्या पाण्यावरती वेल पण वाढते आणि बरंच गवत पण वाढत. तसं हे ऐतिहासिक विचारांवर वाढलेलं गवत आहे. हे बेलायचंच असत. त्याची बेलणी काढायची असते. वामन भगवंताने जेव्हा बळीराजाला पाताळात घातलं त्यावेळेला एक अशी व्यक्ती समोरून आली कि तिला पाहिल्यावर वामन भगवंताच्या अंगाला पण कापरं सुटलं. का? समोरून आली होती ती बळीराजाची आई होती. त्या बळीराजाच्या आईने बघितलं वामन भगवान हात जोडून तिला वंदन नमस्कार करतात. हे माते तुझ्या मुलाला मी पाताळात घातलं, शाप वगैरे काही देऊ नको. हा शाप देऊ नको. तेव्हा ती आई म्हणाली, हे देवा मी तुला शाप द्यायला आलेली नाहीये, मी तुला माझा पराक्रम सांगायला आली. माझे पती जेव्हा वारले ना त्यांचं नाव विरोचन. हा विरोचन प्रल्हादाचा मुलगा. हे झिगझॅग मंडळ म्हणजे हिरण्यकश्यप वाईट होता, प्रल्हाद चांगला. प्रल्हाद चांगला होता बाण विरोचन वाईट. पुढे बळीला चांगलं म्हणाल तर पुढे बाणासूर वाईट. अशी ही झिगझॅग मंडळ. म्हणून लोक असं म्हणत असावं का आजोबाच नातवात उतरत म्हणे. मग ते एखादं मूल फार चुनचुनीत जर बोलायला लागलं ना ते घरची माणसं म्हणतात हा आजोबा जन्माला आलाय, तसाच बोलतो तसाच चालतो. ती म्हणाली हा बळी राजा बळी माझ्या पोटात होता, माझे पती वारले तेव्हा. आणि आमची पद्धत आहे सती जाण्याचं. बरं झालं म्हणे मी सती गेली नाही. तिचं उत्तर पहा किती छान आहे. भला हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. विरोचन के साथ बरं झालं मी सती गेली नाही विरोचनाच्या बरोबर. का? असा पुत्र जन्माला घातला की सगळं जग ज्याच्या पुढे हात पसरत त्याने माझ्या मुलासमोर हात पसरावे. जननी कृतार्था. इतका पराक्रम. आणि संत आईला विनंती करतात, जननी जनी सोपत्त जनी या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्या खोवेगा नूर. आईने एक तर भक्ताला जन्म द्यावा, एक तर शुराला जन्म द्यावा, नाही तर मग दात्याला जन्म द्यावा.
जर तिघांना जन्म देता येत नसेल ताई तू कोणालाच जन्म देऊ नको तशी राहिलीस तरी चालेल. जननी जनेसो भक्त जने, एक तर तिने भक्ताला जन्म द्यावा जो हरिभक्तीच्या निमित्ताने सगळ्या जना जगाला समाधान देईल. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिबंधी जगा दे. सगळ्या जगाला भक्तीचं दान देत 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 निघावं. एक तर भक्त पाहिजे, नाही तर सीमेवर लढणारा शूर पाहिजे. गल्लीच्या सीमेवर नाही हा देशाच्या, हे तर गल्ली दादा डझनाने भेटतील, काही उपयोग नाही त्यांचा. हे सगळे ट्रक मध्ये भरून काश्मीरला नेऊन सोडून दिले पाहिजे दादा. शुराला जन्म द्यावा, सैनिकाला जन्म द्यावा. तुमचं म्हणणं आहे दिवसातल्या तीन वेळा तिघांचं स्मरण पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या देवाचं स्मरण पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ म्हणतात म्हणजे रामदास स्वामी म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठल्यावर त्याचं स्मरण. तर कशासाठी सकाळी सकाळी भजन विजन लावायचं? अरे बाबा, बाकी कशासाठी नसलं तरी निदान त्याने उठवलं म्हणून तर त्याची आठवण करा. कारण एवढ्या सगळ्या माणसांना उठवायचा ठेका त्याने घेतलेला आहे. आणि जगात केवढी माणसं आहेत बरं, घरी झोपतात असं नाही, काही कथित कीर्तनात झोपतात, त्यांनाही त्यालाच उठवावं लागतं. या सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? मग तेवढ्या गडबडीत जर तो आपल्याला विसरला तर आपल्याला न विसरता आठवणीने त्याने उठवलं म्हणून सकाळी उठल्या उठल्या देवाला नमस्कार. दुपारी जेवायला बसल्यानंतर जशी सकाळी उठल्यावर देवाची आठवण, प्रसाद घेताना शेतकऱ्याची आठवण असू द्या. मध्ये 20 रुपयाची 2.5 किलो टोमॅटो भेटत होती बरोबर, आता परत 50 झालीस. मी त्या दुकानवाल्याला विचारलं, म्हटलं 20 रुपयाची 2.5 किलो टोमॅटो तुम्ही जर आम्हाला देता तर या टोमॅटोचा प्रवास जिथून सुरू झालाय तिथं किती पोहोचत असेल? 20 रुपयाची 2.5 किलो म्हणजे काय किलोचा भाव पडला? नाही असेल तोच सांगा, फार त्याच्यावर वाद घालू नका. तिकडे टोमॅटो त्याचा सॉस बनवू नका. 20 रुपयाची 2.5 किलो काय भाव पडलं? 8 रुपये किलो ना, 8 × 2 = 16 मग 8 रुपये किलो हे आपण घेतोय तिथला टोमॅटो आहे हा, त्याच्यामध्ये कितीतरी लोक आली शेतकऱ्यापर्यंत काय नाही. आम्हाला एक गडा होता लाल चिखल, हो विकण्यापेक्षा त्याने त्या शेतकऱ्यांनी सगळे टोमॅटो टाकले आणि त्याच्यावर बेधुंद होऊन नाचला. तुम्ही हा विचार जरूर केला पाहिजे शेतकऱ्याची आठवण. आपण भाकरी खातो म्हणजे शेतकरी दिवसभर नाही अख्खं वर्षभर तो तिथं राहतो. शेतकरी शेतात कुचतो तेव्हा आपल्या घरात भात शिजतो हे लक्षात ठेवा. शेतकऱ्याचं स्मरण असलं पाहिजे. आणि रात्री झोपताना सैनिकाचं स्मरण असलं पाहिजे. तो जागा आहे म्हणून आपण झोपू शकतो. तो जागा आहे म्हणून तो झोपला तर आपण झोपलोच. समजा काय व्यवस्था आहे तिथे जैसलमेर बाडमेर, उन्हाळ्यातलं टेम्परेचर आहे 50 आणि सियाचिन हिवाळ्यातलं टेम्परेचर आहे -50. त्या अनुराधा प्रभू देसाईंचं एक पुस्तक आहे सैनिक, जरूर वाचा. ते पुस्तक इतकं छान आहे ना, त्याचं नाव जरी सैनिक असलं तरी माणसाने ते दैनिक वाचलं पाहिजे, रोज वाचावं. त्यांच्या विनोदने त्या पुस्तकासाठी भरपूर प्रयत्न केले आणि जिकडे तिकडे त्याचा प्रचार केला, शाळा शाळांमधून त्याचं वाचन. का? राष्ट्रनिष्ठा आवश्यक आहे. मला असं वाटतं
की आमदारकी आणि खासदारकीला कोणी उभं राहणार असेल तर शासनाचा नियम पाहिजे. त्याने 5 वर्ष मिलिटरी कोर्स केलेला पाहिजे किमान. भ्रष्टाचारच बाद होऊन नाही पूर्णारच नाही का. तिथल्या माणसात जे सगळं आत भरत ते अद्भुत आहे. आंबिवली स्टेशन काय ब्रिज कोणी बांधलाय तो राष्ट्र सेवा एजंटचं ब्रीद आहे ना त्यांनी बांधलेला तो ब्रिज आहे. सेवा हे ब्रीद पाहिजे मग ब्रिज उभे राहतील आणि कधीच पडणार नाही. हल्ली ब्रिज उद्घाटनापर्यंत टिकला अशी ब्रेकिंग न्यूज व्हायला काहीच हरकत नाही. त्या सैनिकाला जन्म दिला मातेचं जीवन धन्य. या दाता देणारा पाहिजे ज्याला जे पाहिजे ते देत देत तो निघाला पाहिजे. पण असं जर आईने केलं नाही ना तर संत चिडतात. पण तुकाराम महाराजांनी आईला धारेवर धरली आहे वाङ्मयात. हे बघा ज्याचं कौतुक होतं ना त्याला कधी कधी ऐकावंही लागतं. ज्याचा मान मोठा त्याचा अपमान पण मोठा. ज्याचा पगार जास्त त्याचा आजार मोठा. त्याच्या त्याच्या स्टँडर्ड ने स्टेटस प्रमाणे चालतं. स्टेटस गरीबाच्या घरी एका ब्लेड मध्ये अख्ख्या घराच्या दाड्या करतात. तिथं तो एका बाजूला वेगळा ब्लेड दुसऱ्या बाजूला वेगळा ब्लेड ज्याचा त्याचा स्टेटस आहे. त्या त्या रीतीने त्या त्या न्यायानं तो विचार तसा तसा चालत राहील. हरिभक्तीच्या आश्रयाने या सर्व श्रेष्ठता संपादन कशा होतात. आईचं कौतुक केलं हरिभक्ताला जन्म दिला म्हणून. पण जर त्याने भजन नाही केलं तर तुकाराम महाराज आईवरच चिडतात. हा तुकाराम महाराज नाही सगळे संत शास्त्र पण चिडलेत आईवर. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. व्याधी कुराडीचा दांडा वर नघलीच तोंडा. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. भजन न करणाऱ्याची आई नरकालाच जाणार असं तुकाराम महाराजांचं म्हणणं. तिने मुलाला जन्म नाही दिला. तिने बाळाला जन्म नाही दिला. तिने कोणाला जन्म दिला. व्याधी कुराडीचा दांडा. कुराडीचा दांडा म्हणजे काय. गोतास का. कारण भजन न करणारा एकटाच नरकाला जातो असं काही नाही. सहकुटुंब सहपरिवार सगळं सगळंच असत. आखा मंत्रच संत तिथे चिडतात. नाथ महाराज शांती ब्रह्म ना. पण पारा कुठं आहे हे म्हणताना भक्ती विण पशु कशाशी वाढला सटविनी नेला कैसा नाही काय माय गेली होती भूतापाशी नामने मुखाशी आली मुढा. संत चिडतात. पण भक्ती करणारे असतील धन्य माता पिता दयाशी. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती क्षतेन. ही संपूर्ण पृथ्वी पुण्यवती होते त्याच्या जन्माने. नृत्यंती देवता. देवता नाचू लागतात. का नाचतात. देवांना नेहमी भय असत ते असुरांपासून. आणि हरिभक्त भगवत भक्त आपल्या कार्य कर्तृत्वाने सर्वीकडे दैवी शक्तीचा दैवी विचारांचा प्रसार प्रचार करतो. म्हणून देव नाचतात. चला आपला विचार पसरवणारा त्याचा प्रचार करणारा कुणीतरी आला. मोदंती पितरो. पितर आनंदित होतात. आज सर्व पित्री अमावशी आहे. काय कारण. आणि पितर आनंदित होतात केव्हा. जेव्हा त्यांचा अडलेला मुक्तीचा मार्ग मोकळा होतो तेव्हाच. मग अडलेला मुक्तीचा मार्ग पितरांचा मोकळा होईल केव्हा. जेव्हा त्या वंशात जन्माला आलेली माणसं हरिभक्तीमध्ये रंगतील ना तेव्हाच. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाद. Oh,